माझा माल पकडला गेला आणि माझं मोठं नुकसान झालं. समोरच्या पार्टीकडनं मी ऍडव्हान्स घेऊन बसलो होतो. मेरी तो कुछ समझ में नहीं आ रहा था. और ये सारा उस यूनिट 9 की वजह से हो गया. मला कळतच नव्हतं की माल कुठे उतरवायचा. मग खबर मिळाली की मायकेलचा एरिया वर्सोवा ही सगळ्यात सेफ जागा आहे. मुझे यकीन ही नहीं हो रहा था. कोणासाठी काम करतो? पिंटो बाबरचा माणूस आहे. त्यांचं फाटलं. सध्या पिंटो मणिपूर मधून ऑपरेट करतोय. पिंटो ऐकू नये. बिचाराचा टाइम जाम खराब आहे. वो तो होगा ही. सगळी मलई तुम्हीच घशाखाली उतरवायचं ठरवलंय. मुंबई दिल्ली मद्रास तीन तीन सिटीज तुमच्या अंडर म्हटल्यानंतर इतरांनी खायचं काय? माझ्या एरियात माल का उतरवलास? दोस्ती करायला. एक भी चेकपोस्ट नाही, राऊंड अप नाही, माल डायरेक्ट गोडाऊन मध्ये. या शहरामध्ये युनिट 9 पासून एकही एरिया सेफ नाहीये दुसरा. मायकेल हे युनिट 9 से ऑफिसर्स म्हणजे गर्दन काळ आहेत. परशाला बाबरच्या खास माणसाला सुद्धा त्यांनी तो फिर हम क्या चीज है. कुठून ह्यांना वास लागतो कोणास ठाऊ. तुटूनच पडतात. बाबर म्हणतो या युनिट 9 पासून सांभाळून राहायला हवं. पिंटो तर म्हणतो की युनिट 9 म्हणजे भूताचं स्वप्न आहे. मैं भी आपसे कहता हूं अभी बच के रहिए इस युनिट 9 से. अरे युनिट 9 युनिट 9 काय काय युनिट 9 ना काय? युनिट 9 माझं काही वाकड करू शकणार नाही आहे. ऐसे बोलने वाले बहुत आए और चले गए. देख मुबारक. नहीं लेकिन युनिट 9 तो वैसा का वैसा ही उलट जास्त सरस ठरले. ठीक है वो सारी बातें भूल जाइए. पिंटो को आपसे एक सौदा करना है. तो आपला सगळा माल तुमच्याकडे पाठवेल. तुम्ही तो खपवायचा. कमिशन तुम्ही म्हणाल ते. पण हे केव्हा होईल? ज्यावेळी युनिट 9 मुठीत असेल तेव्हा. युनिट 9 माझ्या खिशात आहे. खिशात मुझे नाही यकीन हो रहा. खिशात असायला युनिट 9 म्हणजे काय? लाइटर आहे. युनिट 9 म्हणजे यमदूत आहेत. यमदूत. यकीन नाही हो रहा तुझे. देख सीडी और कॅमेरा लेके आ. युनिट 9 ची गर्दन आपल्या हातात आहे. हातात त्यांना परशाच्या एन्काउंटर मध्ये आपण ट्रॅप केलंय. परशाला मी संपवला. मी बहुत बढ़िया गेम था. हाँ परशाच्या गेम मुळेच पिंटो फुटला. जीवाला घाबरला तो.